सर्व या ठिकाणी आला प्रथमतः आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की या संगीत महोत्सवाच्या पहिल्या पुष्पाचा शुभारंभ दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आपण करावं. माधवराव गंगाधर शेंडे भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचे साधक आदरणीय काका यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्माननीय अतिथींच्या हस्ते होत आहे. काकांना जाऊन आज 6 वर्ष झाली. त्यानंतर त्यांचे शिष्य सहकारी खंडेराव मानेही गेले. गहन शब्दांना शास्त्रीय संगीताच्या व रसाळ भजनाच्या माध्यमातून अर्थ देणारे व सामान्य व्यक्तिमत्वातून असामान्य असं काहीतरी घडवणारे असे लोक आपल्यातून निघून गेले. परंतु त्यांच्या संगीताच्या आठवणी आणि त्यांचे स्वर हे मात्र मागे राहिले. रहमतपुरात तर 2 गोष्टींची नेहमी जाणीव होते. इथे असामान्य लोक सामान्यासाठी काम करतात, पण या रहमतपुरातच सामान्य लोक त्यांची असामान्य क्षमता दाखवत आपली जीवनक्रमण करत आलेले आहेत. त्यातलेच माझे वडील कैलासवासी माधवराव शेंडे, त्याप्रमाणेच खंडेराव माने आणि इतर कितीतरी कलाकार असे आपले सामान्य व्यक्तिमत्वातून असामान्य कलेचे प्रदर्शन करत गेलेले आहेत. ध्येयधुंदीचं स्फुरण जगावं कसं हे ओळखायचं असेल तर कुसुमाग्रज नसा नसातून जगावे. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती आणि मरती, कोट्यावधी जगतात जीवाणू जगती आणि मरती, जशी ती गवताची पाती. नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे कुर्ती, निर्मितो नवक्षितिजे कुर्ती. सादर होतं शब्दकला कुसुमाग्रज. शिरवाडकर यांचं ययाती आणि देवयानी म्हणजे नितांत सुंदर असं नाट्य काव्य. खरं तर कुसुमाग्रजांच्या काव्यात नाट्य दर्शन होतं हे जसं आपण पाहिलं तसंच त्यांच्या नाटकात काव्याचं प्रतिबिंब आपण पाहूया ययाती आणि देवयानी या नाटकातल्या संवादांमधून. देवयानी जवळ तयार नाही, श्रद्धेची प्रतारणा करणारं ते भस्व अंधारे नाही, पण तरी सुद्धा या आनंदाच्या आमच्या मिलनाच्या पहिल्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे. माझ्या पायावर डोकं ठेव आणि प्रतिज्ञा कर, प्रतिज्ञा कर की दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली ही शर्मिष्ठा हो अगदी या शब्दात आपल्या दासीपणाचं मनोभावही स्वीकार करतो. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या आणि
तशीच मी खरेदी करते.